म्युकरमायकोसिस इज एक फंगल किंवा एक मोल्डचं इन्फेक्शन आहे. हे नॉर्मल हेल्दी पर्सनमध्ये बिलकुल जे निरोगी आहेत त्यांच्यामध्ये होत नाही. ज्यांची इम्युनिटी खूप कमी झालेली आहे, त्यांना कॅन्सर आहे, ज्यांना किमोथेरपी चालू आहे, ज्यांना शुगर आहे आणि व्यवस्थित कंट्रोल नाही केली, किंवा ज्यांना कोरोना होऊन गेला आहे, ज्यांचे फुफ्फुसं बऱ्यापैकी डॅमेज झालेत किंवा कोरोनामुळे दुसरे अंग डॅमेज झालेले आहेत, त्यांनाच हे इन्फेक्शन होऊ शकतं. हे इन्फेक्शन सहजासहजी बिलकुल ठीक होत नाही. ह्याची ट्रीटमेंट कमीत कमी 3 महिने चालते, कमीत कमी. त्यातला पहिला महिना कंपल्सरीली आपल्याला एम्फोटेरिसिन बी नावाचं सर्वात बेस्ट इंजेक्शन त्यांना द्यावं लागतं. आणि हे इंजेक्शन जे आहे हे टॉक्सिक इंजेक्शन आहे आणि हे कॉस्टली इंजेक्शन आहे. प्रत्येक दिवसाचा खर्च त्याचा 10,000 रुपयापर्यंत असू शकतो. आणि हे इंजेक्शन हॉस्पिटलमध्ये ठेवूनच पेशंटला ॲडमिट करूनच देऊ शकतो. आपण ओ पी डी बेसिसवरला ट्रीटमेंट आपण याचं देऊ शकत नाही. दिवसातून 2 ते 3 वेळा आपल्याला इंजेक्शन द्यावं लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे जे दुसरे स्पोसॅकोनोझोल नावाचं सिरप आहे, जे की आपल्याला कमीत कमी 2 ते 3 महिने द्यावंच लागतं, त्याचा पण डेली खर्च 10,000 रुपयापर्यंत आहे. त्याच्यामुळे ओव्हरऑल ही म्युकरमायकोसिस सहज होऊ शकतं ज्यांची इम्युनिटी खूप डाऊन आहे, लवकर जात नाही. आणि ह्याची ट्रीटमेंट बरीच कॉस्टली आहे आणि बरीच कॉम्प्लिकेटेड पण आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर कोरोनासारखे सिम्प्टम्स असतील आणि कोरोना ह्याच्यावर झालेला जर नसेल, तर लवकरात लवकर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटावे. म्हणजे ह्याची ट्रीटमेंट लवकरात लवकर सुरू करता येईल आणि ट्रीटमेंट लवकरात लवकर सुरू केली तर कोरोनामुळे होणारे जे डॅमेजेस आहेत ते खूप कमी राहतील आणि तुमची इम्युनिटी चांगली राहील आणि तुम्हाला म्युकरमायकोसिस होणार नाही. थँक्यू.